हाय नमस्कार मित्रांनो, तर आपले शेळ्या बघा कशा आहेत त्या। त्यांना गावात आणून टाकलंय बघा आताच मी। तर अवघा ही एक शेळ आहे, मस्त पैकी आहे बा। परत अवघा ही ते एक आहे, परत अवघा ही एक आहे। हो चांगले आहे ते शेळ्या, आणि दोन पिल्ले आहेत ह्यांची शेळ्यांची। आणि त्या अवघा त्यात आपला असा शेळ्याच्या गोट्यातच मोकळा सोडला आहे, खातोय तुम्हाला दिसतोय का। हो ती ससाया खातोय बघा बसलाय। परत इकडं हो काही असं आपल्या घराचं सौंदर्य, झाडं हे आहे ती बघा अशी। परत ती खिलार गय म्हैस, ती पड्याल कारभाऱ्याचं घर आहे आपल्या। ना ना मित्रांनो, कोंबड्या आपल्या बघा। हो कोंबड्या जाळीत आहे त्या, आता सोडतो जरा खायला, कोंडूनच असते ते, आता सोडून दिले बघा। हो कोंबड्या शेतकरी म्हणल्यावर असंच असतं बघा, कोंबड्या कुत्र मांजर असं शेतकऱ्याचा ती हीच आहे, पाळते तीच प्रत्येक जण बरं का। हो ही आपली इकडे जनावर आहे ती, ही कोंबड्या शेरड, आणि इथं दादा बसलाय। आमच्या कुत्र्याचं नाव दादा आहे बरं का, छोटू दादा। तर दादा, छोटू दादा, ही छोटू दादा आहे बघा, तुम्ही बघितलं असेल व्हिडिओमध्ये। हो काही करंजाचं झाड आहे बघा कसं आहे, एक नंबर अशी उन्हाची सावली पडते अशी। अवघा गाडी ट्रॅक्टर बसतो आहे आपला पावर टेलर, मस्त वाटतं आहे। हो परत तुम्हाला अजून पाठीमाग आपलं फुलाची झाडं हे आहे ती दाखवतो। हो का ही तुळशीची झाड आहे ती इकडं। हो का, आणि हे पपईचं झाड आहे बघा। हो असे पपया लागते त्या झाडाला, आता कसं शेतकरी माणसाला काय सांगायची गरज नाही। परत शहरातल्या लोकांनाही पपईचं झाड हे असं माहिती नसतं, तर बाई पपईचं झाड आहे। आणि हो बाई आमच्या छकुताईला फुलाची झाडं आवडते ती असं, तर आता इथं आम्ही हो बाई फुलाची झाडं लावली ती बघा, किती मस्त झाड फुलली ती, म्हणजे वेली लई भारी दिसते ते। हो ही नारळाचं झाड आहे, हो इकडं आंब्याचं झाड आलं आहे। हो का, परत इथं कढीपत्ता आहे, हो आपल्या भाजीला टाकते ती कढीपत्ताचं झाड आहे। हो काय, परत आपलं लिंबू, इथं लिंबूनीचं बी झाड आहे पण बारक आहे। परत इथं तोंडल्याचं येल आहे, तोंडली बी लागते ती। तर मित्रांनो आता ह्याला आहे ते नाही ती कोंडव, हो बारकी आहे। हो मित्रांनो, हो तर ह्याचं काटूक लावलं तर येतं लई लागते ती तोंडली, पोरंसारखी येऊन खाते ती। आंब्याचं झाड, हे कापसाचं झाड आहे बघा मित्रांनो, ही बार काय झाड अजून। आणि ही वेली ते आता ह्याचं गार्डन तयार करणार आहे मित्रांनो, काय मस्त एक नंबर दिसणार ही आपलं एरिया। ही गार्डनमध्ये ह्याची लागवड करणार आहे, ते पपईचं झाड आलेलं आहे। परत हो का, इथं पेरूचं झाड आहे, हो का पेरूचं झाड असं आपलं आहे बघा। आणि हावद आपलं नाही तर हावद होता पाडून टाकला, कारण पोरं त्या चावीला तोंड लावून पाणी प्यायची, हावद काय लवकर धुणं व्हायचं नाही म्हणून। हो का, हे आपण पाणीची टाकी आणली आहे, हवा आहे समृद्धीची। तर ही आपण एक दिवस दीड दिवस जाते, आणि इथं ट्रॅक्टर लावतो। आणि हो का अशी मस्तपैकी सावली आहे बघा कसं दिसतंय, चांगला इथं बरं का। आणि आता मस्त वाटतंय उन्हाचं बसायला इथं मित्रांनो। हो का, हे असं आपलं परिसर आहे, आपलं घर आहे, ही आमची पाणी तापवायची चूल आहे बघा सकाळपारीची। तर मित्रांनो आपल्यात उरपाट्या पाकाचा कोंबडा बी आहे, तुम्हाला दाखवतो।
बघा तुम्ही दिसाय चांगला दिसतो हवाय हाय का ना उरपाट्या पाकाचा आहे बा तर मित्रांनो व्हिडिओ आता 5 मिनिटाचा झालेला आहे तर आता मी ठेवतो बाय मित्रांनो